म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हीप जो भरत गोगावले यांनी नेमली त्याच नेमणूक केलं तर सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं आहे. तिथंच कुठेतरी लाईन ड्रॉ करण्यात आलेली आहे की गट कोणता असणार, राजकीय पक्ष कोणता. हे 141 पानांची जजमेंट आहे जी मी संपूर्णपणे वाचलेली आहे आणि हा जो मिसकन्सेप्शन आहे किंवा गैरसमज आहे तो दूर करणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात असं सांगितलं आहे की भरत गोगावलेंची निवड जी ज्याला आपण मान्यता दिलेली ती निवड ही राजकीय पक्षांनी केलेली निवड आहे का ह्या संदर्भातली खातरजमा केली नसल्यामुळे ती निवड इलिगल किंवा नियमबाह्य आपलं कायदाबाह्य आहे असं कोर्टाने ठरवलेलं आहे. परंतु जर का आपण पूर्ण इन्क्वायरी करून ह्या निकषावरती आलो की राजकीय पक्ष यांची निवड भरत गोगावलेच होती तर मग भरत गोगावलेंना परत रिइन्स्टेट करण्यापासून कोर्टाने आपल्यावर कुठचंही बंधन टाकलेलं नाही आहे. कोर्टाने केवळ एवढंच सांगितलं आहे की राजकीय पक्ष तत्कालीन राजकीय पक्ष कोणता होता ह्याचा तुम्ही अभ्यास करून ह्याच्यावरती निर्णय घ्या आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्या राजकीय पक्षांनी ज्या व्यक्तीला प्रतोद म्हणून नियुक्त केलं असेल त्याला रेकग्निशन द्या. त्यांनी असं मुळीच सांगितलं नाही आहे की तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतर तरीही जर भरत गोगावलेच त्या राजकीय पक्षाचे रेप्रेझेंटेटिव्ह किंवा नॉमिनी असतील तरीही त्यांना तुम्ही अपॉइंट करू नका असं म्हटलं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे की आपण व्यवस्थित ह्या संदर्भातली इन्क्वायरी करून पॉलिटिकल पार्टी कोणती आहे ह्याच्यावरती निर्णय पहिली घ्या आणि त्या पॉलिटिकल पार्टीच्या डिझायरप्रमाणे इच्छेनुसार आपण व्हीप रेकग्नाईज करा.